नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आज रोजीचे म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च रोजीचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती आहे तर या व्हिडिओचा सगळ्यात प्रथम जिल्हा आहे सोयाबीन बाजारभावचा तो आहे अकोला आणि आज अकोल्यामध्ये पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर आहेत क्विंटली सहा हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर अकोल्याच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे अहमदनगर आणि आज नगरमध्ये मध्यम सोयाबीनचे साधारण दर आहेत सात हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत क्विंटली सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर अहमदनगरच्या पुढचा जिल्हा आहे सोयाबीन बाजारभावचा तो आहे लातूर आणि आज लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर आहेत क्विंटली सात हजार तीनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर लातूरच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे जालना आणि आज जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर आहेत सात हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत क्विंटली सात हजार चारशे रुपये त्यानंतर जालना जा पुढचा जिल्हा आहे सोयाबीन बाजारभावाचा मित्रांनो तो आहे वर्धा आणि आज वर्ध्यामध्ये मध्यम सोयाबीनचे साधारण दर आहेत क्विंटली सात हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये त्यानंतर या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे सोयाबीन बाजारभावचा तो आहे नागपूर आणि आज नागपूरमध्ये पिवड्या सोयाबीनचे साधारण दर आहेत सात हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत क्विंटली सात हजार सहाशे रुपये